मनसेच्या संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांवर एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आरोप केले. मदत मागणाऱ्या महिलेसंदर्भातलं संभाषण देशपांडेंनी सार्वजनिक केलं आणि आपल्याच कार्यकर्त्याला दम दिल्याचं देशपांडेंनी म्हटलंय. तर देशपांडेंनी सुपारी घेतल्याचं आव्हाड म्हणतात, पाहूया. तुम्ही एखाद्याला सांगताय त्या ऑडिओ क्लिप मध्ये आणि तिने मरते तर मरू दे. मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही गृह विभागाने केली पाहिजे, त्याच्यासाठी SIT लावली पाहिजे. मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना. सुपारी, तुमचं नावच सुपारी आहे. असे ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो ना, घाबरत पण. एका जुन्या ऑडिओ क्लिप वरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांना घेरलंय. देशपांडेंनी ट्विट केलेल्या क्लिपमध्ये ती महिला मरते तर मरू दे असं आव्हान म्हणत असून या प्रकरणाची SIT चौकशी करा अशी मागणी देशपांडेंनी केली. हॅलो, हा सर बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन. तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय कुठल्या तरी एका पोरीवर ना? तुमच्याकडे आलं का सर? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे नको ते उद्योग. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं. मालक येतो समोर. हो साहेब, माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजवणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजवतो त्या मुलीला. ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको, त्याला सांग तुझं सोबत. ठीक आहे सर. तुम्ही परवा शपथ घेतली की आम्ही महिलांवरचे अत्याचार सहन करणार नाही, मग तुम्ही एखाद्याला सांगताय त्या ऑडिओ क्लिपमध्ये की तू गप्प बस म्हणून आणि तिथे मरते तर मरू दे, ही कुठली मानसिकता आहे? आणि मला असं वाटतं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे की हा कोण मल्लिकार्जुन पुजारी आहे, त्याच्याशी जितेंद्र आव्हाड बोलत आहेत त्या ऑडिओ क्लिपमध्ये, आणि तो त्याला का गप्प बसायला सांगतोय, आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावं इन्वॉल्ड आहेत. मला असं वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही गृह विभागाने केली पाहिजे, त्याच्यासाठी SIT लावली पाहिजे. हे क्लिप जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 4 वर्षा जुनी आहे. नाही, जुनी असेल तर काय त्याचं गोष्ट संपली का ती? आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना. सुपारी, तुमचं नावच सुपारी आहे. सुपारी ठाकरे. मला असे ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो ना, घाबरत पण. तत्कालिक परिस्थिती काय होती हे कोणालाही माहीत नाही आहे. मग जर एवढंच होतं आणि एवढं सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस का नाही रजिस्टर केली? ते एवढ्या वेळा पोलीस स्टेशनला गेले, बॉम्बे क्राईममध्ये गेले, ठाणा क्राईममध्ये गेले. बदलापूरच्या घटनेवरून 2 दिवसांआधी शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना महिला सुरक्षेसंदर्भात शपथ दिली होती. त्यावरूनच देशपांडेंनी जुनी क्लिप काढून हीच महिला सुरक्षा म्हणत जितेंद्र आव्हाडांना घेरलंय. तर 5-6 वर्ष जुनी क्लिप काढून मीडिया ट्रायलचा हा प्रयत्न असल्याचं आव्हाड म्हणाले. आता हे प्रकरण काय तेही पाहूया. 2022 मध्ये मल्लिकार्जुन पुजारी राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडे एका मुलीनं अत्याचार प्रकरणात मदत मागितली. म्युझिक कंपनीच्या मालकांवर तरुणीनं अत्याचाराचे आरोप केले होते. आव्हाडांनी मल्लिकार्जुनला फोन करत प्रकरणात लक्ष घालू नको असं समज दिल्याचा दावा आहे. मल्लिकार्जुन पुजारींनी राष्ट्रवादी सोडली असून स्वतःचा राष्ट्रीय स्वाभिमान संघटन पक्ष काढलाय. जितेंद्र आव्हाड, परत परत ब्लॅकमेलर ब्लॅकमेलर म्हणतोस, तुला काय वाटते आम्ही का रस्त्यावर पडलोय का? तुम्ही आरोप करणार आणि आम्ही ऐकून घेणार? कोण ब्लॅकमेलर आहे आणि कोण कॉम्प्रोमाइज करणार सेटलमेंटर आहे ते दिसेल महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना मी विनंती करतो का आपण हे प्रकरणाचं SIT इन्क्वायरी चौकशी बसवा. मी ब्लॅकमेल करून पैसे घेतले असेल ते बाहेर निघेल. या प्रकरणावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी SIT चौकशीची मागणी केली. आता पुढे काय घडतंय कळेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.